गुरु परमात्मा परेशु ज्ञानमंदिरातून गाभाऱ्यापर्यंत ज्ञानगाभाऱ्यापर्यंत नेण्याचं काम जे करतात ते म्हणजे गुरु. आणि याच ज्ञानमंदिराच्या प्रांगणात म्हणजे भावे प्राथमिक शाळेमध्ये आपण आलेलो आहोत. पोलीस नामाच्या मंचावर अनिल खिलारे सर, तुमचं मनपूर्वक स्वागत. महावे प्राथमिकचे मुख्याध्यापक अनिल खिलारे सर यांच्याशी गुरुपौर्णिमेनिमित्त आपण खास पोलीस नामाच्या मंचावर बातचीत करणार आहोत. सर नमस्कार, मला तुम्हाला विचारायचं आहे की गुरुतत्व ह्याविषयी काय सांगाल? आपली भारतीय संस्कृती ही फार पुरातन काळाची संस्कृती आहे. गुरुबिन ज्ञान कहासे आहे असं कबीरांनी पण म्हटलेलं आहे. आणि अनेक आपल्याकडे अशा जोड्या होऊन गेल्यात परंपरेतून की ज्यांनी गुरु शिष्यांच्या जोड्यातून आपल्याला अनेक प्रकारे गुरुचं महत्त्व हे कळतं. आपण प्रथम गुरु मानतो आपल्या आईला, की जे आपल्याला बोलायला शिकवते, चालायला शिकवते, की जे सर्व काही शिकवते सुरुवातीचं, ती प्रथम गुरु. त्यानंतर आम्ही मानतो ती दुसरी गुरु म्हणजे शाळा माता, की जी शाळा आपल्याला शिकवते. आणि आत्ताच्या आजकालच्या वातावरणामध्ये जे जे कुठून कुठून मिळेल ते सगळे आपले गुरु, म्हणजे मीडिया असेल, इंटरनेट असेल, ह्या महाजालातून अनेक गोष्टी आपण शिकत असतो. कोणाकडे नुसतं बघूनसुद्धा आपण शिकत असतो. म्हणजे आता लता दिदींकडे बघून आपण गाण्याच्या बाबतीत जरी आपल्याला गाणं शिकता आलं नाही तर नुसतं कानाने आपण कानसेन होऊ शकतो, ही सुद्धा गुरुभक्तीच आहे. अशा प्रकारे आपली परंपरा फार जुनी आहे आणि त्यातून भारतीय परंपरेमध्ये गुरु शिष्याला फार मोठं महत्त्व आहे. सर गुरुपौर्णिमेची तुमच्या शाळेमध्ये काय खास तयारी केली आहे? माझ्या शाळेत दरवर्षी आम्ही गुरुपौर्णिमा अतिशय उत्साहाने साजरी करतो. याच्यामध्ये वर्गातील विद्यार्थी आपल्या गुरूंना वंदना करतात, त्यात श्रीफळ असतं, एक हारगुच्छ असतात आणि एखादी छोटीशी, ज्याला ज्याला शक्य असेल तो एखादी छोटीशी भेटवस्तू देतो. आणि अशी तयारी असते गुरु परंपरेत ज्या काही जोड्या आहेत, म्हणजे सांदीपनी श्रीकृष्ण असतील किंवा द्रोणाचार्य असतील, एकलव्य आहे, अशा अनेक जोड्या आहेत ज्या प्रसिद्ध आहेत, त्यांची व्याख्यानमाला आपण आठवडाभर शाळेमध्ये घेतो. दररोज एक विद्यार्थी परिपाठाला एका गुरु शिष्याची माहिती सांगतो. असा एक आठवड्याभराचा हा कार्यक्रम आपल्या भावे प्राथमिकमध्ये परंपरेने म्हणजे जवळी 10 वर्षापासून चालू आहे. याही वर्षी त्याची आम्ही तयारी केलेली. ह्या आजचा पहिला सोमवार आहे तर पुढील सोमवारपर्यंत रोज एक गोष्ट गुरु शिष्याबद्दल मुलं सांगणार आहेत परिपाठाला. सर आणि मला तुम्हाला विचारायचं आहे की आत्ताची शिक्षण पद्धती आणि आधीची शिक्षण पद्धती याविषयी तुम्ही काय सांगाल? मी आधी म्हटलं त्याप्रमाणे की आपल्या परंपरेमध्ये गुरुला फार महत्त्व आहे. आणि आजकाल आपण पाहतो की अनेक बातम्यातून म्हणा किंवा इतर गोष्टीतून आमची गुरुपरंपरा थोडीशी डागळलेली वाटते, पण खरंच आजच्या स्थितीसुद्धा अनेक चांगले हाडाचे शिक्षक आहेत, अनेक चांगले शिक्षक नावाजलेले आहेत, अनेक चांगल्या शिक्षण संस्था आहे, जशी की आताही आपली महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी आहे, की अशा अनेक चांगले आहेत. आणि चांगल्या लोकांनी ही परंपरा खरंच टिकून राहील, वर्षानुवर्ष नाही कालानुकालापर्यंतही टिकून राहील याची मला खात्री. जोपर्यंत चांगले शिक्षक आहेत तोपर्यंत चांगले शिष्य तयार होतील, जोपर्यंत ह्या गुरुला महत्त्व आहे तोपर्यंत ज्ञानाचा सागर कधीही ह्या भारतात तरी आटणार नाही याची मला खात्री. सर आणि जी तरुणाई आत्ता तरुणाई किंवा लहान मुलं या शिक्षण क्षेत्रामध्ये आपलं करिअर घडवू पाहत आहेत, त्यांना तुम्ही एक काय मार्गदर्शन दिशा दाखवाल? मी एवढंच म्हणेल की प्रत्येकाने आपला गुरु एकच आहे असं समजू नये. अनेक माध्यमातून आपल्याला गुरु भेटतात, म्हणजे आपण म्हणतो ग्रंथ हेच गुरु. तसंच अनेक लोकांकडे बघूनसुद्धा आपल्याला प्रेरणा मिळते, ते आपले गुरु असतात. म्हणजे एकलव्यांनी मातीचा पुतळा द्रोणाचार्यांचा बनवून शिष्यत्व पत्करलं आणि ते शिष्य उत्तम झाले. तसं आपण अनेक व्यक्तींकडे पाहूनसुद्धा आपलं क्षेत्र निवडून त्या क्षेत्रातले जे दिग्गज आहेत, त्या क्षेत्रातल्या ज्या व्यक्तींनी खूप मोठं काम केलं आहे, ह्यांना गुरुस्थानी मानून आपल्याच हृदयामध्ये त्यांना स्थान देऊन त्याप्रमाणे आपण घडलं पाहिजे, हे नवीन पिढीला मी सांगू शकेन. फक्त आय टू आय कॉन्टॅक्ट असणारेच नाही तर अनेक गुरु आहेत. आज आता आपण ग्लोबलायझेशनमध्ये आहे, परदेशात आहेत काही लोकं की जे खूप चांगलं काम करतात, इथं बसून आपण त्यांचं गुरुत्व पत्करू शकतो, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपण अतिशय चांगलं काम करू शकतो.